अनेक वर्षांचं राजकीय वैर बाजूला सारून अजित पवार आणि सुरेश कलमाडी हे एकत्र येणार आहेत. पहिल्यांदाच अजित पवारांच्या हस्ते शुक्रवारी पुणे फेस्टिवलचं उद्घाटन होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यामध्ये 15 वर्ष एकत्र सत्ता असतानाही पुण्यामध्ये मात्र काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यामध्ये विळ्या भोपळ्याचं नातं होतं. 36व्या पुणे फेस्टिवलच्या उद्घाटनाला अजित पवार हे सपत्निक उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आहे. आणि याविषयी बोलूयात मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. मंदार, या पुणे फेस्टिवलच्या निमित्ताने आता अजित पवार हे उद्घाटनाला उपस्थित राहतील आणि हे वैर आता संपुष्टात येईल असं दिसतंय. शुक्रवारी संध्याकाळी 4:30 पुण्यामध्ये पुणे फेस्टिवलचा हा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आलाय आणि आतापर्यंत अजित पवार पुण्याचे जवळपास 20 वर्ष पालकमंत्री असताना देखील या उद्घाटनाच्या समारंभाकडे फिरकले नाहीत. कारण सुरेश कलमाडी यांच्यासोबत असलेलं त्यांचं राजकीय वैर आणि या वैरातून कधी त्यावेळी विरोधक असलेल्या भाजपसोबत कधी शिवसेनेसोबत आघाड्या करण्यात आल्या, राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसकडून देखील. मात्र एकमेकांच्या विरोधात हे दोन्ही नेते इतकी वर्ष होते. मात्र आता या पुणे फेस्टिवलच्या उद्घाटनाच्या निमित्ताने अजित पवार आणि सुरेश कलमाडी हे एकाच स्टेजवरती येणार आहेत आणि अजित पवारांच्या हस्ते पहिल्यांदाच या पुणे फेस्टिवलचं उद्घाटन होणार आहे. या फेस्टिवलमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत, अनेक कलाकार या फेस्टिवलमध्ये सहभागी होणार आहेत. मात्र सर्वांचं लक्ष अर्थातच असणार आहे सुरेश कलमाडी आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याकडे. यामिनी अगदी धन्यवाद मंदार या माहितीसाठी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.